सर्व किती गोष्टी सांगता येतील आत्ताच्या ठिकाणी जैन स्वामी त्यांची दोष सांगितले. सर्व भागात हा सामान्यांचा राजा होता, तो त्याची राजवाडेच राहिला नाही. गावापासून कोल्हापूरपासून 10-15 किलोमीटरवर त्यांची शेती होती, त्या ठिकाणी ते राहायचे, गोल गजवाला भेटायचे. त्यांचा आग्रह असायचा की शिक्षण वाढले पाहिजे, नवी फेरी शिक्षित झाली पाहिजे, आणि ज्या भ्रामक तत्वं आहेत, खोट्या तत्वं आहेत, ज्या सांगितल्या जातात आणि धर्माच्या नावावर लोकांना पुन्हा गुलाम बनवलं जातं, त्यातनं सुटका झाली पाहिजे ही भावना शाहू महाराजांची होती. एक दिवशी शाहू महाराजांच्याकडं कोल्हापूरमध्ये काही सरदार लोक गेले आणि त्यांनी सांगितलं, महाराज कर्नाटकातून शेजारच्या राज्यातून एक फार विद्वान माणूस येतोय, त्याला ज्योतिष चांगलं समजतं, तो सगळं उद्याच सांगू शकतो. महाराज असं म्हणजे की माझा याच्यावर विश्वास नाही, माझा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही, कोण ज्योतिष सांगतो याच्यावर मी कुजवल्या ज्योतिषांचा मी भरोसा ठेवते. फारच आग्रह केला सगळ्या या सरदार लोकांनी, नाही नाही म्हणजे तुम्ही भेटलंच पाहिजे, तुम्हाला फार तुमचं सांगेल अमुक त्याचं सगळ्या गोष्टी सांगतील. शेवटी महाराज म्हणजे ठीक आहे अथवा तो दिवस होता सोमवारचा, आणि सोमवारी सांगितलं की शुक्रवारी त्याला पाच शुक्रवारी सगळ्या फळाने तो कोण जो कर्नाटकातून विद्वान आला होता तो महाराजांच्या त्या ठिकाणी विवा सही आणून उभा केला, आणि तो आल्या आल्या रडायला. महाराज म्हणजे तू रडतो का? म्हणजे 4 दिवस झाले मी इथे आहे, तुमच्या सैनिकांनी मला पकडलं, तुरुंगात टाकलं, मला मारझूट केली, अशी वागणूक मला कुठे मिळाली नव्हती. महाराज म्हणले की तू आला कशासाठी? ते म्हणजे तुमचं भविष्य सांगायला, तुला इथे येण्याची आधी कळलं नाही की तुला मारझूट इथे येणार नाही, तुझं भविष्य तुला कळलं नाही, तू माझं काय भविष्य असं फसवण्याचा धंदा करत जाऊ नका हे महाराजांनी सांगितलं. याचा अर्थ महाराज हे आधुनिकतेचा विचार करणारे होते, म्हणून शाहू महाराजांचं नाव. सामान्याचा हिताचा विचार हा शाहू महाराजांचा विचार होता, म्हणून आधी त्यांचं नाव तुम्ही आम्ही सगळेजण घेतो.